त्यांनी पहिल्यांदा स्वतःचं चारित्र्य बघावं. ते औरंगजेबच्या असणाऱ्या दरबारामध्ये कामाला होते की नाही सांगावं, नोकऱ्या करत होते की नाही सांगावं. आम्ही तर असणारा दरबाराचा असणारा चौकदारही नव्हतो त्या ठिकाणी. मंदिराच्या असणाऱ्या ट्रस्टीज आम्ही जे असणारं शिबिर घेतलेलं आहे, महाराष्ट्रभरातून असणारे सर्वच कार्यकर्ते या ठिकाणी आले आणि एकाच ठिकाणी आम्ही असणारे सगळ्यांच्या सुविधाही करू शकतो. आणि मग ट्रस्टीशी आम्ही असणारं बोललो होतो, काही जणांच्या सोयी होईल का तुम्हाला. ट्रस्टीने हसत खुशीने असं मान्य केलं की महाराष्ट्रातले सगळेच कार्यकर्ते येत होते, तर आम्ही त्यांची असणारी सगळी करून त्या ठिकाणी. आणि मग ट्रस्टीने असणारा भेट देण्यासाठी आधार आणि त्याच्याचबरोबर असणारं मंदिरातलं असणारं एक नवीन कामकाज चाललं आहे तेही बघत आज असणारं मंदिराला भेट दिलेली अशी गोष्ट. औरंगजेबाचं पण तुम्ही घेतलं, माझं म्हणणं असं आहे की मंत्र पण झाले, जयघोष पण झाला. माझं म्हणणं आहे की पुन्हा पुजाऱ्यांनी असणारे जे आहे ते मी वादात शिरत नाही याच्यावरती. त्यांना असं सांगितलं भेट दिली असं माझं. माझ्याकडे शेवटी लोकांची श्रद्धा आहे, आपली श्रद्धा आहे की नाही हे वेगळा भाग आहे, पण लोकांच्या श्रद्धेचं असणारं आपण मान राखला पाहिजे, सन्मान राखला पाहिजे. कोविडमध्ये सुद्धा अनेक असणाऱ्या मंदिरांच्या संदर्भातलं आंदोलनं उभं आम्हीच केली होती वंचित बहुजन आघाडीच्या वतीने. त्याच्या शेवटी लोकांच्या ज्या श्रद्धा आहेत या श्रद्धेचा असणारा सरकारने अपमान करू नये हे आम्ही त्या ठिकाणी पाहतोय. आणि लोकांच्या श्रद्धेचा आदर झाला पाहिजे हेच आम्हाला असं वाटते. औरंगजेब भेटीवरनं चांगलंच वादंग निर्माण झालं आहे. माझं म्हणणं असं आहे की ज्यांनी केलेलं आहे ना त्यांनी पहिल्यांदा स्वतःचं चारित्र्य बघावं. ते औरंगजेबच्या असणाऱ्या दरबारामध्ये कामाला होते की नाही सांगावं, नोकऱ्या करत होते की नाही सांगावं. आम्ही तर असणारा दरबाराचा असणारा चौकदारही नव्हतो त्या ठिकाणी. त्याच्यामुळे लोकांना शानपण शिकवताना आपला इतिहास बघावा एवढंच फक्त आहे. बाबासाहेबांनी ह्या सगळ्यांना असणारं जे उद्देशून म्हटलं होतं कॉन्स्टिट्यूंट असेंब्लीमध्ये, किंवा त्यांनी असं म्हटलं होतं की जुन्या राजवटीच्या कालावधीमध्ये जयचंद निर्माण झाले आणि जयचंदांनी असणारा परदेशी लोकांना असणारं राज्यामध्ये आणलं होतं. तेव्हा असणारे जे आमच्यावर आम्हाला प्रश्नचिर्त करतात आहेत, तर आम्ही त्यांना विचारतो पहिल्यांदा तुम्ही जयचंद आहात का याचा खुलासा करा.